जिल्हा परिषद निवडणुकांनंतर राज्यात 10 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यातही सर्वांचं लक्ष लागलेलं असेल ते मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकांच्या निवडणुकांवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सर, IVN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं आघाडीचे नेते एकमेकांवरती कुरघोडी करत होते, आरोप प्रत्यारोप होत होते, टीका होत होती, त्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे. ही जी आघाडी झालेली आहे ती आघाडी कदाचित 2014 निवडणुकांमध्ये आपल्याला स्वबळावर लढावं लागेल या विचारातून झालेली आहे की आपला जो इथला बेस आहे या शहरांमधला तो वाढावा म्हणून राष्ट्रवादीने ही आघाडी केली आहे. काही निवडणुका अशा असतात की तिचा मी जाणीवपूर्वक निर्णय घेतो. जरी विचारांना कार्यक्रमांना आम्ही इतर ठिकाणी एकत्र असलो तरी इथं एकत्र लढवायचं नाही. आणि काही ठिकाणी विचाराने एकत्र असतील, कार्यक्रमावर एकत्र असतील, तर असे पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतात एकत्र. यावेळेला प्रत्येक पक्ष साहजिकच आपला विस्तार करण्याची खबरदारी घेत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संबंधी सीमित बोलायचं झालं तर एक जन्मानस असा आहे की हा पक्षाचा बेस हा ग्रामीण आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षापासून आमचा प्रयत्न हा होता की आपला बेस हा ग्रामीणचा राहिलाच पाहिजे. पण त्याप्रमाणे महाराष्ट्राचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्या दृष्टीनं तिथेही आपण आपली शक्ती वाढवली पाहिजे. आणि कालच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला प्रतिसाद चांगला मिळाला, त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, आम्ही स्वतंत्र लढलो. नगरपालिका संपल्या, त्या स्वतंत्र लढलो, त्याच्यात यश आलं. महानगरपालिकेमध्ये काही ठिकाणी स्वतंत्र आणि काही ठिकाणी एकत्र लढतो आहे. मुंबई ही देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे. इथं नुसतं राजकीय दृष्टिकोनातून बघून चालणार नाही, राज्याच्या हिताचा विचार करण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संबंधीची खबरदारी घेण्याची आवश्यकता काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही वाटते. एकेकाळी म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, औद्योगिक राजधानी ही जो लौकिक मुंबईचा होता, आज मला मुंबई ही औद्योगिक राजधानी दिसत नाही. 16 वर्ष गेले, सत्ता ही सेना भाजपच्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये या स्थितीत काही बदल झालेले नाही, उलट डिटरेशन झालेलं आहे. आणि म्हणून राजकीय आपली शक्ती वाढवणं हे जरी महत्त्वाचं असलं तर शेवटी त्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याशी आणि त्या राज्यातल्या जनतेशी आपली बांधिलकी आहे ही भावना आम्हा सगळ्यांना अस्वस्थ करतेच. आणि मग मुंबई ही अशी बकाल राहून चालणार नाही. बाकीची देशातली शहरं केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन पुढे जात आहेत, मुंबई मात्र त्याच्यामध्ये दृष्टीहीन अशा प्रकारचं नेतृत्व असल्यामुळं ती काही पुढं जात नाही याची एक अस्वस्थता आहे. म्हणून आम्ही आधीच ठरवलं कुठं काय व्हायचं असेल ते होऊ, पण मुंबईकरांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याच्यासाठी आपण या ठिकाणी एका विचारानं जायचं, इथं रिझल्टच द्यायचे. आणि देशामध्ये मुंबईचा जो एक नावलौकिक होता, जगात जो मुंबईचा नावलौकिक आहे, तो पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आपण खबरदारी घ्यायची. आणि म्हणून इथं आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढतो आहे. मग आता मुंबई म्हटलं ठाण्याचाही मुंबईशी संबंध येतो. आणि म्हणून मला आनंद आहे की आम्ही एकत्र कार्यक्रम ठरवून एका विशिष्ट दिशेने पुढे जायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर मुंबई आणि ठाण्यामध्ये आघाडी केली, पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जिथं राष्ट्रवादीचा बेस जास्त आहे किंवा भक्कम आहे तिथं मात्र काँग्रेसबरोबर आघाडी केलेली नाही, स्वबळावर राष्ट्रवादी चालली आहे. असं आहे की पिंपरी चिंचवडला गेल्या वेळेला लोकांनी आम्हाला निर्वाद सत्ता दिली आणि आम्ही असा दावा करतो नागरिकांनी पुणे, मुंबई, ठाणे आणि पिंपरी चिंचवड इथे एकंदर डेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे ती असेस करावी. आम्हाला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात आम्हाला संधी दिली पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी, त्याचे रिझल्ट आम्ही दिलेत. आणि म्हणून जिथं आम्ही रिझल्ट दिले तिथं आम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. पुण्यामध्ये प्रश्न असे आहेत की
तिथं काही नवीन समस्या निर्माण झाल्या आणि विशेषतः काँग्रेसबरोबर जाण्याच्या संबंधीची चिंता नव्हती, पण तिथले नेतृत्व जे काँग्रेसचं होतं त्या नेतृत्वाच्या संबंधी पुणेकरांच्या मनामध्ये एक प्रकारचं अस्वस्थता मला जाणवते. आणि म्हणून काही गोष्टी असतात, कोर्ट कचेऱ्या असतात वगैरे, त्यातनं एकदा बाहेर पडत नाही तो पण थोडंसं आपण दूर राहू, एवढाच त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. पण आता सुरेश कलमाडी हे पुण्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच जे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना एक सहारा किंवा एक पाठिंबा मिळतोय त्यांचा असं दिसतं आहे, आणि ते छुप्या पद्धतीने आता प्रचारामध्ये सुद्धा उतरतील, त्याचा किती फटका राष्ट्रवादीला पुण्यामध्ये बसू शकतो? माहिती नाही फटका बसेल का लाभ होईल, कारण पुण्याचा माणूस, पुण्याचा नागरिक हा समंजस आहे, तो विचार करतो आपल्या प्रतिनिधीच्या संबंधी देशामध्ये जनमानस काय असेल, असं दुर्लक्षित करणारा पुण्याचा नागरिक मला वाटत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचे परिणाम फार अनुकूल होतील असं नाही. आम्ही स्वतंत्रपणानं लढवण्याच्या पाठीमागची भूमिका ही होती की ते जे काय असेल बाजण चाललेले आहे, आरोप आलेले आहेत, पण ते आरोप काय आम्ही काही कुणी केलेले नाहीत, सरकारच्या वतीनंच, सरकारी यंत्रणेच्या वतीनंच त्याच्यामध्ये काही कारवाई केलेली आहे. पण सरकार म्हणजे असंही नाही उद्देशाला कोणी म्हणाल भाजपचं सरकार होतं म्हणून केलं, डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार आहे. हे जे सगळे विभाग बघणारे सगळं देशाचे जे मंत्री आहेत ते काँग्रेस पक्षाचेच आहेत, आणि असं असताना तिथं काही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळं त्या सगळ्याच्या संबंधी एकदा जे न्यायालयातली गोष्टी आहेत त्यातनं स्पष्टता येईपर्यंत थोडंसं आपण दूर राहिलेलं बरं, एवढाच आमचा मर्यादित विचार आहे. सर, मुंबईच्या बकालपणाला तुम्ही सेना भाजपला जबाबदार धराल? असं शेवटी नगरपालिका महानगरपालिकेचा कार्यभार ज्यांच्या हातामध्ये असते त्यांना जबाबदारी चारच नाही, त्यांना राज्य सरकारची केंद्र सरकारची मदत लागते. या सगळ्यांनी एका विचारांनी केलं तर ते काम अधिक प्रभावीपणे होऊ शकतं. इथं केंद्र सरकारची मदत करण्याची भूमिका आहे, प्रधानमंत्र्यांनी काही प्रश्नावर स्वतः इथं येऊन भूमिका जाहीर केली. आता केंद्र सरकारने गेल्या 5-6 वर्षामध्ये नागरीकरणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काही महत्त्वाची धोरणं आणि प्रचंड पैशाची तरतूद करून देशातल्या सगळ्या मोठ्या नगरांना अर्थसहाय्य केलं, त्याचा लाभ मुंबईने घ्यावा, ठाण्याने घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा निश्चित होती. दुर्दैवानं नेतृत्व जे आहे त्याला एक दृष्टी लागते, आणि त्या दृष्टी व्यापकता जर नसेल तर या सगळ्या गोष्टीचा लाभ घेऊन आपण आपल्या परिसराचा चेहरा बदलू शकतो ही स्थिती असताना त्याचा लाभ घेण्याच्यासाठी पुढाकार घेतला नाही किंवा लक्ष दिलं नाही तर शेवटी त्याची किंमत नागरिकांना द्यावी लागते. आणि ते गेले काही वर्ष आम्ही बघतो आहोत मुंबईच्या बाबतीत हे घडतंय. मी केंद्र सरकारमध्ये काम करतो आणि ज्यावेळेला असे अन्य नगरांचे प्रस्ताव येतात आणि आम्ही उपस्थित करतो किंवा हे मुंबईचा ह्याच्यात समावेश का नाही, आणि त्याच्यानंतर जेव्हा स्पष्टीकरण आम्हाला अधिकाऱ्यांच्याकडनं मिळतं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खूप वेळेला असं किंवा मुंबईचा प्रस्तावच ह्याच्यामध्ये नाही, बाकीच्या सगळ्यांनी आपले प्रस्ताव सादर केले म्हणजे एका विशिष्ट कालखंडामध्ये वेळेमध्ये ते प्रस्ताव द्यायला पाहिजे होते, सबंध आपलं म्हणणं मांडायला पाहिजे होतं, त्याचंही सौजन्य दाखवत नाही आहेत, म्हणणंही मांडत नाहीत, सहाय्य करा हेही सांगत नाहीत. आणि मग त्यामुळं ज्यांना डिमांड ज्यांची डिमांडच नाही त्यांच्याकडं केंद्र सरकारकडून काही निर्णय घेतले जात नाहीत आणि मग त्याची झळ शेवटी नागरिकांना बघायला मिळते. आणि मग मुख्य अबक ह्याला जबाबदार धरावं किंवा काय करावं असं मी कोणावर आरोप करू शकत इच्छित नाही, पण जर दृष्टी नसली, जागृती नसली तर काही त्याचा सत्ता हात असून सुद्धा उपयोग होत नाही. हे गेले 15-16 वर्ष आपण बघतो. पण सर, मुंबईतून सर्वाधिक जो इन्कम टॅक्स आहे तो देशाला मिळतो आहे, जवळपास 39% इन्कम टॅक्स हा देशातला मुंबईतून मिळतो आहे, असं असताना केंद्र सरकारनं जी आर्थिक रसद मुंबई शहरासाठी दिली पाहिजे ती दिली गेलेली नाही. ठीक आहे, आपण हे नेहमी म्हणतो असं आहे की देशातल्या अनेक कंपन्या आणि अनेक बँका यांचा व्यवहार सबंध देशात आहे पण त्यांचं हेडक्वार्टर इथं आहे,
आता एखादी बँक घ्या तुम्ही, स्टेट बँक ऑफ इंडिया घ्या, बँक ऑफ म्हणजे तुम्ही सिंडिकेट बँक घ्या किंवा आणखीन काही बँक, सिंडिकेट बँक नाही पण इतर काही बँका घ्या, त्यांचं रजिस्ट्रेशन मुंबईत आहे, त्यांचा व्यवहार देशात आणि देशाच्या बाहेर आहे, त्यांनी दोन पैसे त्याच्यातनं जे मिळवलेले असतात शेवटी त्याचं टॅक्सेशन हे मुंबईतनं जातं. आणि मुंबईकरांनी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की इथून जातं म्हणजे आम्ही देतो हे दाखवायचं, मला स्वतःला त्यात काही तथ्य वाटत नाही. मुंबई ही आज जी आहे, इथं संपत्ती काही जी निर्माण होते त्याचा लाभ मुंबईमध्ये येऊन कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे. त्याच्या कष्टातून हे सगळं घडतं आहे याच्याबद्दल दोन मतं नाही आहेत. म्हणून त्याच्या रास्त मागण्याच्यासाठी त्याला मध्यवर्ती सरकारकडून अधिक मदत मिळाली पाहिजे, हेही बरोबर आहे. हाच दृष्टिकोन प्रधानमंत्र्यांचा सुद्धा आहे. पण देणारा असला आणि घेणारा नसला तर त्याचा देण्याची तयारी असून सुद्धा घेण्याची तयारी नसली किंवा दृष्टी नसली तर त्याचा लाभ हा स्थानिक लोकांना मिळत नाही. दुर्दैवानं गेले काही वर्ष मुंबईत हे घडतंय. तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुंबईचं, मुंबई महापालिकेचं जे बजेट आहे ते 21,000 कोटी रुपयांचं आहे, त्या बजेटमधून सुद्धा खूप कामं होऊ शकली असती की लोकांना दैनंदिन गरजा लोकांच्या चांगल्या पद्धतीनं भागवता आल्या असत्या, सोयीसुविधा पुरवता आल्या असत्या. तीन गोष्टी आहेत, मुंबई ही इतरांच्या पेक्षा वेगळे. एक तर मुंबईचं बजेट प्रचंड आहे आणि आनंद आहे त्याचा आम्हाला. दुसरं राज्य सरकार BMRDA याच्यातून 1 कोटी रुपये इथं खर्च करतात याच्या तयारीत आहे. आणि तिसरी गोष्ट ही केंद्र सरकारमधनं नागरीकरणाच्या समस्या सोडवण्याच्यासाठी ज्या अनेक योजना आहेत त्याच्यातूनही मदत करण्याची तयारी. या तिन्ही गोष्टी ह्या मुंबईच्या समस्या सोडवण्याच्यासाठी, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आणि त्याशिवाय काही धोरणं ठरवायची असतात. आता मला आठवतं आहे की पुण्यामध्ये जेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये एकत्र होतो, पूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला महानगरपालिकेची सूत्रं काँग्रेसकडे होती आणि एक दिवशी मी पक्षाच्या लोकांना बोलून त्यांना सांगितलं की आपण टॅक्सेशनची पॉलिसी बदलू आणि IT ला अनुकूल अशा प्रकारची टॅक्सेशनची पॉलिसी करू, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला. अगदी घरात कोणी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट केली तरीसुद्धा आपण तिचा कमर्शियल यूज केला म्हणून त्याला बंदी घालायला नको, त्याला संधी देऊ. आणि म्हणून काही आम्ही धोरणं बदलली, टॅक्सेस खाली आणले. आज पुणे शहर हे IT च्या यामधलं एक देशातलं महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे. आज IT च्या क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये 1.5 लाखापेक्षा अधिक शिक्षित तरुणांना उत्तम प्रकारची नोकरी करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते पती पत्नी दोघंही त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांचं जीवनमान हे बदलायला त्याची मदत झालेली आहे आणि त्याचा परिणाम पुण्यामध्ये सुद्धा अनुकूल अशा प्रकारचा होतो आहे. सांगायचं तात्पर्य असं की जसं राज्य सरकार, केंद्र सरकार, महानगरपालिका यांच्याकडून अर्थसहाय्य होतं चांगल्या योजनेच्यासाठी, तसं डेव्हलपमेंट ओरिएंटेड टॅक्सेशन पॉलिसीज या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेंनी ठरवल्या तर त्याची उपयुक्तता असते पण त्याला दृष्टी लागते. आज ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका आहे दुर्दैवानं त्यांच्यामध्ये दृष्टी नाही. शाब्दिक कोट्या करायच्या ठीक आहे, म्हणजे घरामध्ये शाब्दिक भाषा म्हणजे वापरून काही भूमिका मांडण्याच्या संबंधीची परंपरा आहे, नाही असं नाही, त्याच्याबद्दल माझं समाधान आहे. पण नुसत्या शाब्दिक कोट्या करून किंवा मुख्यमंत्र्यांच्या बुद्धीची मला खीव येते वगैरे अशा प्रकारची विधानं करून आपण आपली दृष्टी प्रगल्भ आहे हे काही दाखवू शकत नाही. आणि दुर्दैवानं एवढी मोठी नगरी, देशाची आर्थिक नगरी, देशाची आर्थिक राजधानी, ती दिवसेंदिवस अडचणीमध्ये जाते याची अस्वस्थता आहे.